रसो अहम पस्यु कौतेय प्रभास्मी, शशी सूर्य यहो सर्व सर्वेदेशु शब्द खे पौरुषम नृ नृषु हे कौतया पाण्यामधील रस मी आहे चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे वैदिक मंत्रामधील ओंकार मी आहे आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे तात्पर्य आपल्या विविध परा आणि अपराशक्तीद्वारे भगवंत सर्वव्यापी कसे आहेत याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे भगवंतांना प्रथम त्यांच्या विविध शक्तीद्वारे जाणता येते आणि या रीतीने त्याची निर्विशेष अनुभूती होते ज्याप्रमाणे सूर्यलोकातील अधिष्ठात्री देवता एक पुरुष आहे आणि त्यांच्या सर्वव्यापी शक्ती सूर्यप्रकाशाद्वारे त्यांच्या सर्वव्यापी रूपांची अनुभूती होते त्याचप्रमाणे भगवान जरी आपल्या शाश्वत धामामध्ये निवास करीत असले तरी त्यांच्या सर्वव्यापी विविध शक्तींद्वारे त्यांची अनुभूती होते रुची किंवा रस हा पाण्याचा गुणधर्म आहे समुद्राचे पाणी पिणे कोणालाही ना आवडत नाही कारण पाण्याची शुद्ध चव मिठाच्या मिश्रणामुळे खारट झालेली असते पाण्याबद्दलचे आकर्षण हे पाण्याच्या चवीच्या शुद्धतेवर अवलंबून असते आणि ही विशुद्ध चव किंवा रस म्हणजे भगवंतांची एक शक्ती आहे निर्विशेषवादी हा पाण्याच्या चवीद्वारे भगवंतांची पाण्यातील उपस्थिती जाणतो आणि साकारवादीसुद्धा भगवंतांनी कृपा करून मनुष्याची तहान भागविण्याकरिता शुद्ध गोड पाणी पुरविल्याबद्दल भगवंतांचे गुणगान करतो भगवंतांच्या अनुभूतीचा हाच मार्ग आहे वास्तविकपणे पाहता साकारवादी आणि निराकारवादी यांच्यात मुळीच मतभेद नाही जो भगवंतांना जाणतो त्याला माहीत असतं की साकारत्व आणि निक निराकारत्व हे दोन्ही एकाच वेळी सर्व पदार्थात विद्यमान असते आणि त्यांच्यातच परस्पर विरोधाभास नसतो म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी आपला अचिंत्य भेदाभेद तत्व नामक दिव्य सिद्धांत प्रस्थापित केला चंद्र आणि सूर्याचा प्रकाशही मूलत ब्रह्मज्योतीपासून उत्सर्जित होतो आणि ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांचे निर्विशेष तेज आहे प्रत्येक वैदिक मंत्रांच्या आरंभी असलेला प्रणव अथवा ओंकार हा दिव्य शब्द भगवंतांनाच संबोधितो भगवान भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या असंख्य नावांनी संबोधण्यास निर्विशेषवादी घाबरतात म्हणून ते ओंकार या दिव्य ध्वनीचा उच्चार करणे पसंत करतात परंतु ते जाणीत नाहीत की ओंकार म्हणजे श्रीकृष्णांचे शाब्दिक प्रतिनिधित्व आहे कृष्ण भावना ही सर्वव्यापी आहे आणि जो कृष्ण भावना जाणतो तो धन्य होय जे श्रीकृष्णांना जाणीत नाहीत ते मायेच्या बंधनात आहेत आणि म्हणून श्रीकृष्णांचे ज्ञान होणे म्हणजे मुक्ती आणि श्रीकृष्णांबद्दलचे अज्ञान म्हणजे बंधन होय पुण्योगंधा पृथ्वी व्यायाम च तेजच अस्मि विभावसो जीवनम सर्वभूतेषु तपश्च अस्मि तपस्वीषु पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता मी आहे सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप मी आहे तात्पर्य जे विकाररहित असते त्याला पुण्य अर्थात मूळ असे म्हणतात भौतिक जगतातील प्रत्येक वस्तूला विशिष्ट रस किंवा गंध असतो उदाहरणार्थ वायू अग्नी पाणी पृथ्वी आणि फुलामध्ये रस आणि गंध असतो निर्दोष मूळ मूळचा गंध जो सर्वत्र व्याप्त झालेला असतो तो गंध म्हणजे श्रीकृष्णच आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीला विशिष्ट अशी मूळ चव असते आणि रसायनाच्या मिश्रणाद्वारे ही चव बदलता येते म्हणून प्रत्येक वस्तूला मूळ रूपात थोड्याफार प्रमाणामध्ये वास गंध अथवा चव असते विभावसू म्हणजे अग्नी होय अग्नीशिवाय आपण स्वयंपाक करू शकत नाही कारखाने चालू शकत नाही इत्यादी आणि हा अग्नी म्हणजे श्रीकृष्ण आहेत अग्नीमधील उष्णता म्हणजे श्रीकृष्ण आहेत आयुर्वेदानुसार अपचन हे पोटातील मंदाग्नीमुळे होते म्हणून पचनक्रियेकरिता देखील अग्नी आवश्यक आहे यास्तव कृष्णभावनेमध्ये आपल्याला पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि प्रत्येक चेतन स तत्व सर्व रसायने आणि सर्व भौतिक तत्त्वांचे उगम हे श्रीक्ष्ण असल्याची जाणीव होते मनुष्याचे आयुष्य ही श्रीकृष्णावरच आधारित असते त्यामुळे श्रीकृष्णांच्या कृपेने मनुष्य आपले आयुष्य वाढवू शकतो अथवा कमी करू शकतो म्हणून कृष्ण भावना ही प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे बीजं मा सर्वभूतानां विधिः पार्थसनातनं बुद्धिः बुद्धिं ताम अस्मि अहम् हे पार्था अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज बुद्धिमानांचीच बुद्धी, बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण तात्पर्य श्रीकृष्ण हे प्रत्येक वस्तूंचे बीज आहेत चर आणि अचर असे विविध प्रकारचे जीव आहेत पशुपक्षी मनुष्य आणि इतर अनेक जीव हे चरप्राणी आहेत तर वृक्ष आणि वेली हे अचर आहेत हे हळू हा, शकत नाहीत केवळ उभे राहू शकतात एकूण चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत त्यां पैकी काही चर आहेत तर काही अचर आहेत परंतु सर्वांच्या जीवनाचे बीज श्रीकृष्णच आहेत वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्म किंवा परमसत्यापासून सर्व गोष्टींचा उगम होतो श्रीकृष्ण हे परब्रह्म आहेत ब्रह्म हे निर्विशेष निराकार आहे आणि परब्रह्म हे साकार आहे श्रीमद्भगवद्गीते सांगितल्याप्रमाणे ब्रह्म हे परमब्रह्म मध्ये स्थित आहे म्हणून वस्तुत श्रीकृष्ण हे प्रत्येक गोष्टींचे उगम आहेत श्रीकृष्ण हे मूळ आहेत ज्याप्रमाणे वृक्षांचे पालन त्यांच्या मुळापासून होते त्याप्रमाणे श्रीकृष्ण हे प्रत्येक गोष्टीचे मूळ असल्यामुळे ते या भौतिक सृष्टीतील प्रत्येक वस्तूचे पालन करतात याची पुष्टी वेदामध्ये करण्यात आली आहे नित्योनित्यानाम चैतनशेतनाम एको बहुना नाम यो विद्याती कामान ते सर्व शाश्वत गोष्टीपेक्षा शाश्वत आहेत ते सर्व जीवांमधील श्रेष्ठ जीव आहेत आणि केवळ तेच सर्व जीवांचे पालन करतात शिवाय काहीही करू शकत नाही आणि श्रीकृष्ण सांगतात की बुद्धीचे मूळही तेच आहेत मनुष्य बुद्धिमान असल्याखेरीज भगवान श्रीकृष्णांना जाणू शकत नाही बलम बलवत्ताहम काम राग विवहजितम धर्मा भूतेषु कामो अस्मी भरत हर्षभम मी बलवानांचे बल आहे मी बलवानांचे बल आहे जे काम तसेच आसक्तिरहित असते हे भरतश्रेष्ठ अर्जुन धर्मतवांविरुद्ध नसणारा कामही मीच आहे तात्पर्य बलवान मनुष्याने आपल्या बळाचा उपयोग वैयक्तिक आक्रमणासाठी न करता दुर्बलांच्या संरक्षणा अर्थ केला पाहिजे त्याचप्रमाणे धर्मतत्वानुसार कामजीवन हे इंद्रियतृप्तीसाठी नसून केवळ प्रजोपादन करण्यासाठी आहे त्यानंतर आपल्या संततीला कृष्णभावना भावित करणे ही मातापित्यांची जबाबदारी आहे ये चेव सात्विका भावा राजस असता म साच ए एव, मत एव ती तान्वी द्विधी त्व अहं तेषु ते मयी सात्विक राजसिक किंवा तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच अभिव्यक्त होतात एका दृष्टीने मी सर्व काही आहे परंतु मी सर्वत्र स्वतंत्र आहे मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही उलट तेच माझ्या अधीन आहेत तात्पर्य भौतिक जगतातील सर्व प्राकृतिक क्रिया तीन प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली होत असतात या प्राकृतिक गुणांची निर्मिती जरी भगवान श्री कृष्णांपासून झाली असली तरी श्रीकृष्ण गुणांच्या अधीन नसतात उदाहरणार्थ राष्ट्रांच्या कायद्यानुसार मनुष्याला शिक्षा होऊ शकते परंतु कायदे बनविणारा राजा कायद्यांच्या अधीन नसतो त्याचप्रमाणे भौतिक प्रकृतीचे सत्व रस आणि तम हे तिन्ही गुण भगवान श्रीकृष्णांपासून निर्माण होतात परंतु भगवान श्रीकृष्ण या गुणांच्या अधीन नाहीत म्हणून ते निर्गुण आहेत अर्थात ते प्राकृतिक गुण जरी भगवंतांपासून प्रकट झाले असले तरी त्यांचा भगवंतावर कधीही परिणाम होत नाही भगवंतांचा हा एक विशिष्ट गुण आहे त्रिभी गुणमये भावरेभे सर्व मिदम जगतं मोहितम नाभिजानाती माभ्य परम व्ययम त्रिगुणांनी मोहित झाल्यामुळे मी संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही तात्पर्य संपूर्ण जगत प्रकृतीच्या तीन गुणांमुळे मोहित झाले आहे त्रिगुणांनी जे गोंधळलेले असतात ते जाणू शकत नाही की भगवान श्रीकृष्ण हे भौतिक प्रकृतीच्या अतीत आहेत भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे प्रत्येक जीवाला विशिष्ट प्रकारचे शरीर असते आणि त्यानुसार विशिष्ट प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक क्रिया असतात प्रकृतीच्या त्रिगुणात कार्य करणाऱ्या मनुष्यांचे चार वर्ग असतात जे सत्वगुणामध्ये असतात त्यांना ब्राह्मण म्हटले जाते रजोगुणात जे असतात त्यांना क्षत्रिय म्हटले जाते जे रा जे राजस आणि तामस या दोन्ही गुणांनी युक्त असतात त्यांना वैश्य म्हटले जाते तसेच पूर्णपणे तमोगुणामध्ये असतात त्यांना शूद्र म्हटले जाते यांच्यापेक्षाही खालच्या पातळीचे जे आहेत ते पशु होत तथापि या उपाधी कायमच्या नसतात मनुष्य हा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अथवा इतर काही असला तरी त्याचे जीवन हे अनित्यच असते परंतु जरी हे जीवन अनित्य असले तर आणि पुढील जन्मी आपण कोण होणार आहोत याची आपल्याला माहिती नसली तरी मायाशक्तीच्या प्रभावामुळे आपण स्वतःला भौतिक शरीरच आहोत असे समजतो आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण अमेरिकन भारतीय रशियन किंवा ब्राह्मण हिंदू मुस्लिम इत्यादी आहोत जर आपण त्रिगुणांच्या जंजाळामध्ये अडकलो तर या गुणांचा सूत्रधार असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांचे आपल्याला विस्मरण होते म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्रिगुणांनी मोहित झालेले जीव जाणीत नाहीत की या भौतिक सृष्टीचा आधार पुरुषोत्तम भगवान आहेत मनुष्य देवदेवता पशु इत्यादी जीवांचे निरनिराळे प्रकार आहेत आणि त्यांपैकी प्रत्येकजण भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली कार्य करीत असतो आणि त्या सर्वांना पुरुषोत्तम भगवंतांचे विस्मरण झालेले असते जे रजोगुणी तपोगुणी आणि सत्वगुणी आहेत ते सुद्धा परम सत्वा सत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत संपूर्ण सौंदर्य श्री ज्ञान बल यश आणि वैराग्याने युक्त असे भगवंतांचे साकार रूप पाहिल्यावर ते गोंधळून जातात जर सत्वगुणीसुद्धा भगवंतांना जाणू शकत नाहीत तर रजो आणि तमोगुणी लोकांची व्यथा काय सांगावी कृष्णभावना ही त्रिगुणांच्या अतीत आहे आणि जे खरोखरच कृष्णभावनेमध्ये स्थित आहेत ते वास्तविकपणे मुक्त आहेत दैवी ईशा गुणमयी मम माया दुरतया माम एव प्रपद्ये मायाम एताम तरंती ते तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात तात्पर्य भगवंतांच्या असंख्य शक्ती आहेत आणि या सर्व शक्ती दिव्य आहेत जीव हे भगवंतांच्या शक्तीचे अंश असल्यामुळे जरी दिव्य असले तरी भौतिक शक्तीशी झालेल्या संयोगाने त्यांची मूळ पराशक्ती आच्छादित झालेली असते याप्रमाणे मायाशक्तीमुळे प्रभावित झाल्यामुळे मायेच्या प्रभावातून पार पडणे सहसा शक्य होत नाही पूर्वी सांगितल्याप्रमाणे परा आणि अपरा प्रकृतीचा उगम भगवंतांपासून झाल्यामुळे या दोन्ही प्रकृती नित्य आहेत जीव म्हणजे भगवंतांची शाश्वत पराश प्रकृती आहे परंतु भौतिक भो प्रकृतीच्या संयोगामुळे विकार उत्पन्न झाल्याने त्यांचा मोहही शाश्वत असतो म्हणून बद्ध जीवाला नित्यबद्ध असे म्हटले आहे भौतिक प्रकृतीच्या इतिहासात जीव कोणत्या विशिष्ट काळीबद्ध झाला हे कोणीही जाणू शकत नाही म्हणून अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली तरी अपरा प्रकृतीच्या तावडीतून जीवाची सुटका होणे अत्यंत कठीण आहे कारण भौतिक शक्तीचे नियंत्रण नियंत्रण भगवंतांच्या इच्छेनुसार होत असल्यामुळे जीव हा भगवंतांच्या इच्छाशक्तीवर वर्चस्व प्राप्त करू शकत नाहीत कनिष्ठ अपरा प्रकृतीला या श्लोकामध्ये दिव्य असे म्हणण्यात आले आहे कारण तिचा संबंध भगवंतांशी असतो आणि तिचे कार्यही भगवंतांच्या दिव्य इच्छेनुसार होते अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली तरी तिचे नियंत्रण दैवी इच्छेमुळे होत असल्या कारणाने सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयाचे कार्य ही अत्यंत आश्चर्यकारकरीत्या करते वेदांमध्ये याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे मायाम तू प्रकृती विद्यानमाईनम तू महेश्वरम माया जरी मिथ्या आणि अनित्य असली तरी तिचे सूत्रधार हे परमनियंत्रक पुरुषोत्तम भगवान महेश माहेश्वर आहेत गुणशब्दाचा आणखीन एक अर्थ जो दोर असा होतो यावरून जाणले पाहिजे की बद्धजीव हा मायारूपी रु, दोरखंडाने जखडून बांधला गेला आहे हात आणि पाय बांधण्यात आलेला मनुष्य स्वतःहून सोता स्वतःला मोकळा करू शकत नाही त्याला सुटण्यासाठी बंधमुक्त मनुष्याचे सहाय्य घेणे जरुरीचे असते एक बद्ध जीव दुसऱ्या बद्ध जीवाची सुटका करू शकत नसल्यामुळे सुटका करणारा मनुष्य मुक्त असणे आवश्यक आहे म्हणून केवळ भगवान श्रीकृष्ण किंवा त्यांचे प्रामाणिक प्रतिनिधी आध्यात्मिक गुरूच जीवाची मुक्तता करू शकतात अशा श्रेष्ठ सहायकाच्या अभावी मायेच्या बंधनातून मुक्त होऊ शकत नाही भगवत भक्ती किंवा कृष्ण भावनेमुळे मनुष्य अशी मुक्ती प्राप्त करू शकतो श्रीकृष्ण हे माया शक्तीचे अधिपती असल्यामुळे बद्ध जीवाला मुक्त करण्याची आज्ञा ते आपल्या दुस्त शक्तीला देऊ शकतात शरणागत जीवावरील हेतुकी कृपेमुळे आणि मूलत भगवंतांचा पुत्र असलेल्या जीवावरील पितृतुल्य वासल्यामुळे भगवंत त्याला अशी मुक्ती प्रदान करतात म्हणून भौतिक प्रकृतीच्या निष्ठुर बंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंतांच्या चरण कमलांना शरण जाणे होय माम एव हे शब्दही महत्वपूर्ण आहेत माम म्हणजे ब्रह्म शिव किंवा इतर कोणीही नसून केवळ श्रीकृष्णच होत ब्रह्मदेव किंवा आणि शिव हे अत्यंत महान असले असले आणि प्राय श्री विष्णूंच्या समक्ष असले तरी असे रजोगुणी आणि र तमोगुणी अवतार बद्ध जीवाला मायेच्या बंधनातून मुक्त करू शकत नाहीत दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ब्रह्मदेव किंवा शिव हे सुद्धा मायेच्या अधीन आहेत केवळ श्रीविष्णू हेच मायेचे अधिपती आहेत आणि म्हणून केवळ तेच बद्ध जीवाला मुक्त करू शकतात वेद तमेव विदित्वा अर्थात केवळ श्रीकृष्णांना जाणल्यानेच स्वतंत्र होणे शक्य आहे या वेदवचनात या गोष्टीची पुष्टी करतात भगवान शंकर पुन्हा स्पष्टपणे सांगतात की केवळ श्री विष्णूंच्या कृपेनेच मुक्ती प्राप्त होऊ शकते शंकर म्हणतात की मुक्तिप्रदाता सर्वेषां विष्णुरेव न संशयः हा सर्वांना प्रदान करणारे केवळ श्री विष्णूच आहेत यात मुळीच संशय नाही न माम दुष्कृतिनो मुडाम प्रपथं न नराधमा माय पहत भाव आश्रित जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत नराधम आहेत ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे आणि जे असुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत तात्पर्य श्रीमद भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे की केवळ भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांना शरण गेल्यानेच मनुष्य भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमातून पार होऊ शकतो या ठिकाणी असा एक प्रश्न उद्भवतो की जर असे असेल असे तर सुशिक्षित तत्वज्ञानी वैज्ञानिक व्यावसायिक सामान्य लोकांचे पुढारी हे सर्व शक्तिमान भगवान श्री कृष्णांच्या शरण का जात नाहीत भौतिक प्रकृतीच्या बंधनातून मुक्ती प्राप्त करण्यासाठी मानवजातीचे पुढारी विविध प्रकारे अनेकानेक जन्मामध्ये दृढ योजनाबद्ध आणि खडतळ प्रयत्न करीत आहेत परंतु जर भगवान श्रीकृष्णांच्या केवळ चरणकमलांना शरण गेल्याने मुक्तीप्राप्त होत असेल तर मग हे बुद्धिमान आणि परिश्रम करणारे लोक या सुगम मार्गाचा अंगीकार का करीत नाहीत गीतेमध्ये या प्रश्नांचे उत्तर स्पष्टपणे देण्यात आले आहे ब्रह्मदेव शिव कपिल च, च चतुष्कुमार मणू व्यास देव देवल असित चन जनक प्रल्हाद बली आणि त्यानंतर मध्वाचार्य रामानुरा आचार्य श्री चैतन्य महाप्रभू यांसारखे समाजातील खरोखरी विद्वान पुढारी आणि इतर अनेक तत्वज्ञानी राजकारणी आचार्य वैज्ञानिक इत्यादी सर्व शक्तिमान भगवंतांच्या चरणकमलांना शरण गेले आहेत जे भोंदू आणि ढोंगी आहेत व भौतिक लाभ प्राप्तीकरिता आपण वैज्ञानिक तत्त्वज्ञानी शिक्षक शासक इत्यादी असल्याचे दर्शवितात दर्शवि भक्तीचा मार्ग स्वीकारीत नाहीत इत। त्यांना भगवंतांबद्दल मुळीच कल्पना नसते ते स्वतःच आपल्या सांसारिक योजना बनवितात आणि म्हणून भौतिक जीवनातील समस्या सोडविण्याच्या निष्फळ प्रयत्नात त्यांच्या समस्या अधिकच जटिल बनतात परंतु प्रकृती ही इतकी शक्तिशाली आहे की ती नास्तिकांच्या अनधिकृत योजनांचा प्रतिकार करू शकते आणि योजना आयोगांच्या योजना उधळून लावू शकते या श्लोकामध्ये नास्तिकांचे वर्णन दुष्कृतीनहा किंवा दुष्ट या शब्दात करण्यात आले आहे ज्याने पुण्यकर्म केले आहे त्याला कृती असे म्हटले जाते विविध योजना करणारे नास्तिकही कधीकधी अत्यंत बुद्धिमान आणि पुण्यात्मेही असतात कारण कोणतीही प्रचंड चांगली अथवा वाईट योजना असो ती प्रत्यक्षात आणण्यासाठी बुद्धीची आवश्यकताही असतेच परंतु भगवंतांच्या योजनांना विरोध करण्यासाठी नास्तिक आपल्या बुद्धीचा अयोग्य उपयोग करीत असल्यामुळे अशा नास्तिक आयोजकांना दुष्टकृती असे म्हटले आहे दुष्टकृती हा शब्द दर्शवितो की नास्तिकाची बुद्धी आणि प्रयत्न हे चुकीच्या दिशेने होत आहेत गीतेमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भौतिक शक्ती ही पूर्णपणे भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते प्रकृतीला स्वतंत्र अधिकार नसतात ज्याप्रमाणे एखाद्या पदार्थाच्या हालचालीनुसार त्या पदार्थांची छाया हालचाल करते त्याप्रमाणे भौतिक शक्ती ही कार्य करते परंतु तरीही भौतिक शक्ती ही, ही अत्यंत बलशाली आहे आणि नास्तिकवादी आपल्या निरीश्वरवादी वृत्तीमुळे प्रकृती अशा क कशा रीतीने कार्य करीत असते किंवा भगवंतांच्या योजना काय आहेत हे जाणू शकत नाही रज तसेच तमगुणांच्या प्रभावामुळे नास्तिकवादांच्या सर्व योजना निष्फळच ठरतात उदाहरणार्थ हिरण्यकशिपू आणि रावण हे दोघेही भौतिकदृष्ट्या विद्वान तत्वज्ञानी वैदा वैज्ञानिक शासक आणि शिक्षक होते परंतु त्यांच्या सर्व योजना धुईत मिळाल्या या तन हा किंवा दुष्ट लोकांचे पुढील प्रमाणे चार प्रकार असतात मूढ पहिला प्रकार हे लोक भारवाहक जनावराप्रमाणे अतिशय मूर्ख असतात त्यांना आपल्या कष्टाचे फळ स्वतःच भोगावयाची इच्छा असते म्हणून ते भगवंतांना कर्मफळ अर्पण करू इच्छित नाहीत करी जनावरांचे नमुनेदार उदाहरण म्हणजे गाढव या गरीब जनावराला त्याचा मालक अतिशय कष्ट कराव्यास भाग पाडतो गाढवाला आपण रात्रंदिवस खरोखरच कोणासाठी काबाड कष्ट करीत आहोत हे माहीत नसते थोडेफार गवत खाऊन आपले पोट भरण्यात असते तो समाधानी राहतो मालक आपल्याला मारेल या भीतीने तो थोडा वेळ झोपतो आणि गाढविणीच्या लाथा वारंवार खात आपली कामवासना तृप्त करतो कधीकधी तो, कधी -कधी तो कविता आणि तत्त्वज्ञान गातो परंतु त्याच्या कर्कश ओरडण्याने इतरांना मात्र त्रासच होतो कर्मे करणाऱ्या मूर्खाची अशी स्थिती असते कारण आपण कुणासाठी कर्म केले पाहिजे याचे त्याला ज्ञान नसते कर्म हे यज्ञापित प्रित्यर्थ असल्याचे त्याला माहीत नसते बऱ्याचदा स्वयंनिर्मित कामाचे ओझे कमी करण्याकरिता जे लोक दिवसरात्र अत्यंत काबडकष्ट करीत असतात ते असे म्हणतात म्हणताना आढळतात की जीवाच्या स्वरूप स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याला मुळीच वेळ नाही अशा मूळ मुण, मूळ लोकांसाठी क्षणिक भौतिक सुख म्हणजेच जीवनाचे सर्व स्व असते परंतु वस्तुत आपल्या कर्मफलांच्या अत्यंत छोट्या भागाचाच ते उपभोग घेऊ शकतात कधीकधी भौतिक लाभाकरिता ते दिवसरात्र झोपे वाचून घालवितात आणि जर त्यांना उ उदरवर्ण झालेला असेल किंवा अपचन झाले असेल तर ते प्राय काही अन्न खाण्यात समाधान मानतात आपल्या तथाकथित मालकाच्या फायद्याकरिता ते दिवसरात्र केवळ कापडकष्ट करण्यात मग्न असतात आपल्या खऱ्या मालकाविषयी अज्ञान असल्यामुळे सकामकर्मी धनलोभीची सेवा करण्यात आपला बहुमूल्य वेळ व्यर्थ दडवतात दुर्दैवाने असे लोक सर्व अधिपतीचे परम अधिपती भगवंतांना कधीच शरण जात नाहीत किंवा त्यांच्याबद्दल योग्य व्यक्तीकडून श्रवण करण्यास वेळही काढत नाहीत विष्टा खाणारे डुक्कर तूप आणि साखर यापासून बनविलेल्या मिठाईकडे मुळीच लक्ष देत नाहीत त्याचप्रमाणे मूर्ख कर्मी मनुष्य अविश्रांतपणे चंचल भौतिक जगाच्या इंद्रियतृप्ती करविणाऱ्या गोष्टीबद्दल ऐकत राहतो परंतु भौतिक जगाला चालना देणाऱ्या शाश्वत चेतन तत्वाबद्दल ऐकण्यासाठी त्याच्याकडे फारच कमी वेळ असतो दुसरा जो दुष्कृतीन हा अर्थात दुष्ट लोकांचा प्रकार आहे त्यांना नराधम किंवा मनुष्यातील सर्वात नीच मनुष्य असे म्हणतात नर म्हणजे मनुष्य आणि अधम म्हणजे नीच होय जीवाच्या चौ चौऱ्याऐंशी लाख योनीपैकी चार लाख मनुष्या योनी आहेत यापैकी अनेक नीच मनुष्य योनी आहेत व त्यातील बहुतेक सर्वजण असंस्कृत असतात ज्यांच्यासाठी सामाजिक राजकीय आणि धार्मिक विधी विधानाने आहेत त्या म्हणजे सुसंस्कृत योनी होत ज्यांचा सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या विकास झाला आहे परंतु ज्यांना धर्मतत्वे नाहीत ते नराधम समजले जातात तसेच धर्म भगवत विहीन धर्म असत शक्य शकत नाही कारण परमसत्याला जाणणे आणि मनुष्याचा भगवंतांशी असणारा संबंध जाणणे हाच धर्मतत्वांचे पालन करण्यामागचा उद्देश असतो गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण स स्पष्टपणे सांगतात की माझ्यापेक्षा श्रेष्ठचे अन्य कोणतेही प्रमाण नाही आणि मीच परमसत्य आहे मनुष्याने सर्व शक्तिमान परमसत्य भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या विस्मृत शाश्वत संबंधांचे पुनरुरुज्जीवन करणे हा सुसंस्कृत मनुष्य जीवनाचा उद्देश आहे जो कोणी ही संधी गमावतो त्याला नराधम म्हणण्यात येते शास्त्रांमधून आपल्याला कळून येते की जेव्हा मूल मातेच्या गर्भाशयात असते तेव्हा ते स्वतःच्या सुटकेकरिता प्रार्थना करते आणि गर्भाशयातून बाहेर येताच आपण केवळ भगवंतांची सेवा करू असे वचन देते जेव्हा मनुष्य संकटात असतो तेव्हा त्याने भगवंताशी प्रार्थना करणे हे स्वाभाविकच आहे कारण जीवाचा भगवंतांशी नित्यसंबंध असतो आणि प्रसूती झाल्यानंतर मूलमायाशक्तीच्या प्रभावाने जन्मावेळी झालेल्या वेदना तसेच त्याच्या उदरकर्त्यालाही विसरते मुलांमध्ये सुक्तावस्थेत असलेल्या दिव्य चेतनेची पुनर्जागृती करणे हे पालकांचे कर्तव्य आहे धर्मसंहिता असणाऱ्या मनु मनुस्मृतीनुसार वर्णाश्रम पद्धतीमध्ये भगवत भावनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी दहा संस्कारांच्या किंवा शुद्धीकरणांच्या विधी आहेत तथापि जगातल्या कोणत्याही भागात कोणत्याही विधींचे पालन केले जात नाही म्हणूनच नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के लोक हे नराधम आहेत जेव्हा सारे लोक नराधम होतात तेव्हा स्वाभाविकपणे त्यांचे संपूर्ण तथाकथित शिक्षण हे बलशाही भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे निष्फळ ठरते गीतेतील आदर्शानुसार ब्राह्मण कुत्रा काय हत्ती आणि चांडाळाच्या चा संभ समभावाने पाहतो तोच खऱ्या अर्थाने विद्वान मनुष्य होय ती शुद्ध भक्ताची दृष्टी असते भगवंतांचे अवतार म्हणजे आद्य गुरु श्री नित्यानंद प्रभू यांनी जगाई मदाई या नराधम भावांचा उद्धार केला आणि अत्यंत नीच मनुष्यालाही शुद्ध भक्ताची कृपा कशा प्रकारे प्राप्त होते हे दाखवून दिले म्हणून भगवंतांनी निंद ठरविलेल्या नराधम केवळ शुद्ध भक्ताच्या कृपेनेच आपली आध्यात्मिक भावना पुनर्जागृत करू शकतो भागवत धर्माचा प्रसार करताना श्री चैतन्य महाप्रभूंनी उपदेश केला आहे की लोकांनी भगवंतांच्या संदेशाचे नम्रपणे श्रवण केले पाहिजे आणि या उपदेशाचे च्या सार म्हणजे श्रीमद गीता होय अत्यंत नीच आणि नराधमांचाही केवळ नम्रपणे श्रवण केल्यामुळे उद्धार होऊ शकतो परंतु दुर्दैवाने ते या उपदेशांचे श्रवण करणेही नाकारतात तेव्हा भगवंतांच्या इच्छेला शरण जाणे तर दूरच राहिले या प्रकारे हे नराधम मानवांच्या प्रमुख कर्तव्याची पूर्णपणे उपेक्षा करतात तिसरा दुष्कृती लोकांचा पुढील प्रकार म्हणजे माया अपहरत ज्ञाना होय अशा लोकांचे प्रगाढ ज्ञान मायाशक्तीच्या प्रभावामुळे व्यर्थ झालेले असते हे लोक प्राय अत्यंत विद्वान म्हणजे मोठमोठे तत्त्वज्ञानी कवी साहित्यिक वैज्ञानिक इत्यादी असतात परंतु माया त्यांची दिशाभूल करते म्हणून ते भगवंतांची अवज्ञा करतात सद्यस्थितीतील मायापहरतज्ञांना असे पुष्कळ लोक गीतेच्या अध्या अभ्यासक पंडितांमध्ये सुद्धा आहेत गीतेमध्ये सरळ आणि सोप्या भाषेत सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहे त्यांच्याबरोबरीचा किंवा त्यांच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही भगवंत हे सर्व मनुष्य प्राण्यांच्या जन्मदात्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत श्रीकृष्ण हे केवळ ब्रह्मदेवाचेच पिता आहेत असे नाही तर ते सर्व योनींचेही बीजधारक पिता आहेतच निर्विशेष ब्रह्मज्योतीचा उगम त्यांच्यापासूनच होतो आणि सर्व जीव अंतर्यामी असणारे परमात्मा ही त्यांचीच विस्तारित रूपे आहेत भगवंत सर्व पदार्थाचे मूलस्तोत्र आहेत आणि म्हणून प्रत्येकाने त्यांच्या चरणकमलांना शरण गेले पाहिजे असे स्पष्ट आदेश असतानाही माय या हा परहतज्ञाना हा लोक भगवंतांचा अवमान करतात आणि अप भगवंत हे केवळ एक सामान्य मनुष्य आहेत असे समजतात ते जाणत नाहीत की हा भाग्यशाली मनुष्य देह भगवंतांच्या शाश्वत आणि दिव्य स्वरूपाला अनुसरून रचलेला आहे मायया अपहरंत ताना हा लोकांनी केलेली गीतेवरील परंपरारहित अनधिकृत भाष्य म्हणजे आध्यात्मिक मार्गावरील अनेक अड अड अल, अडथळेच अल, आहेत हे भ्रांत भाष्यकार श्रीकृष्णांना शरण जात नाहीत किंवा ते इतरांनाही शरण जाण्यास शिकवित नाहीत चौथा दुषकृती लोकांचा चौथा आणि शेवटचा प्रकार म्हणजे असुरम भावम आश्रिता हा किंवा असुरी वृत्तीचे लोक होय हे लोक उघडपणे नास्तिकवादाचा पुरस्कार करतात त्यांच्यापैकी काहीजण असा युक्तिवाद करतात की भगवंत या भौतिक जगतात कधीही अवतीर्ण होऊ शकत नाही परंतु भगवंत हा अवतीर्ण होऊ शकत नाहीत याचे ठोस प्रमाण ते देऊ शकत नाहीत त्यांच्याचपैकीच इतर भगवंत हे निर्विशेष ब्रह्मज्योतीहून गौण आहेत असे मानतात पण गीते तर या उलट सांगण्यात आले आहे नास्तिकवादी हे भगवंतांचा द्वेष करीत असल्याने अनेक तथाकथित काल्पनिक अवतारांना ते प्रस्तुत करतात भगवंतांचा तिरस्कार करणे हेच अशा म लोकांच्या जीवनाचे ध्येय असल्याने ते श्रीकृष्णांच्या चरणकमलांचा आश्रय घेऊ शकत नाही दक्षिण भारतातील महान संत यमुनाचार्य अल्बंदरू म्हणतात की हे भगवान तुमचे गुण रूप आणि लीला दिव्य आहेत शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही विशुद्ध सत्वगुणांमध्ये स्थित आहात दिव्य ज्ञानाचे पूर्ण ज्ञान असणाऱ्या आणि दैवी गुणांनी युक्त असलेल्या महान प्रमाणित आचार्यांनी तुमचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे पण तरीही जे नास्तिकवादी लोक आहेत त्यांच्यासाठी तुम्ही अज्ञानच आहात म्हणून वर उल्लेख केल्याप्रमाणे एक मूढ दुसरा नराधाम तिसरा भ्रमित तर्कवादी आणि चौथा नास्तिकवादी हे लोक सर्वशास्त्रांची व आचार्यांची संमती असली तरीसुद्धा भगवंतांच्या चरण शरण जात नाहीत